इंडियन ट्रेंड्स कंप्लीट फैमिली फुटवेयर गगनगिरी कॉम्प्लेक्स एकात्मता चौक कैंप रोड मालेगाव। गेल्या काही दिवसापासून कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने महापालिका प्रशासन आक्रमक होताना दिसून येत आहे। महापालिका आयुक्त यांनी वारंवार सांगून देखील शहरातील जनता ऐकायलाच तयार नाही। महापालिकेने अशा लोकांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला असतानाच आज अशीच एक कार्यवाही नाशिक शहरातील एक खाजगी हॉटेल येथे सुरू असलेल्या एका सेमिनारमध्ये मास्क न घातलेल्या डॉक्टरांवर महापालिकेच्या पथकाने कार्यवाही केली आहे। या कार्यवाहीमुळे महापालिकेने घालून दिलेले नियम डॉक्टरच पाळत नसल्याचे दिसून येत आहे। एकूणच कोरोनाबाबत घालून दिलेले नियम न पाळणाऱ्यांवर कडक कार्यवाही केली जाणार असल्याचा इशारा महापालिकेकडून देण्यात आला आहे। काल प्रशासनाची चर्चा झाली, नेमकं लॉकडाऊनच्या संदर्भात आपण काय विचार करतोय का? मी नाशिक जिल्ह्यापुरतं एवढं सांगेन की मी मागे सांगितलं होतं, कुठच्याही परिस्थितीमध्ये एकदा लॉकडाऊन उठवल्यानंतर आता काय लॉकडाऊन करणार नाही, सगळ्यांनी काळजी घ्या। परंतु आता जी काय परत यायला सुरुवात झालेली आहे, 111 वरून ताबडतोब 200 वाढले, आणखी 200-300 वाढले, हा जो वाढण्याचा वेग जो आहे हा चिंताजनक आहे। आणि आपण पाहतो आहोत बाहेर अनेक कार्यक्रमाला कोणी मास्क लावत नाही, सॅनिटायझर वापरत नाही, डिस्टन्सिंग पाळत नाही, आणि लग्नांनासुद्धा 1000 लोकं आहेत, वेगवेगळ्या कार्यक्रमाला 1000 लोक जमत आहेत, आणि त्याच्यामुळे हा वाढण्याचा धोका जो आहे हा फार मोठ्या प्रमाणावर मला जाणवतो। त्याच्यामुळं जर हे आटोक्यात आलं नाही हे प्रकरण, तर मला असं वाटतं मीच काय राज्य सरकारच त्याच्या बाबतीमध्ये निश्चितपणे आम्हाला निर्णय घ्यावे लागतील। आणि पुन्हा एकदा मग तो लॉकडाऊन जो आहे हा मिनी करावा लागेल का मेजर करावा लागेल हे सगळं मी तुम्हाला सांगतो, जनतेच्या हातात आहे। त्यांनी मास्क वापरला आणि या सगळ्यांची काळजी घेतली तर लॉकडाऊन करण्याची हौस कोणाला आहे? आताच आपण म्हणालात लॉकडाऊन पैसे द्यायचे शेतकऱ्यांचे, लॉकडाऊन वगैरे झालं की आपोआप सरकारच्या तिजोरीमधली येणारी आवक बंद पडेल, पैसे देणार कोण? त्याच्यामुळे आम्हाला हौस नाही लॉकडाऊन करण्याची, परंतु लोकांचे जीव वाचवण्याकरता कदाचित ते पाऊल उचलावं लागेल। साहेब, नाशिकमध्ये एक तर जे आहे त्याला अजून जे आहे 1-1.5 महिना अवकाश आहे, आणि साहित्य संमेलन येणारे जे आहेत लोक पाहून आपण मोठा मैदान घेतलेलं आहे की तिथे डिस्टन्सिंग वगैरे आपल्याला करता येईल, लांब लोकांना बसवता येईल, या हेतूनच जे आहेत आपण ही मोठी मैदानं आपण दिसते आणि त्यावेळेला तिथे पूर्णपणे सॅनिटायझर मास्क ह्या सगळ्या गोष्टीची कडक अंमलबजावणी करणं, मास्कशिवाय तर कोणालाच आतमध्ये सोडणार नाही, ज्याला बोलायचं असेल तो मास्क काढून बोलेल स्टेजवर, पण एअरवे जो आहे प्रत्येक जणा मास्क असल्यास असेल तर त्यालाच तिथे प्रवेशच दिला जातो। थँक्यू। एक सकाळी एक ठिकाणी एक मीटिंग एक हॉटेलमध्ये चालू होती, असं हे होतं की ज्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग आणि कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरचं पालन होत नाही आहे, तर त्या ठिकाणी मग आमचं पथक विभागीय अधिकाऱ्यांमार्फत तिथं गेला असता त्या ठिकाणी 7 लोकं बिगर मास्कचे आढळून आले, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे। आता त्या ठिकाणी एक सेमिनार होता, फक्त त्या ठिकाणी जे बिगर मास्कचे सापडले त्या 7 लोकांवर कारवाई करण्यात आलेली आहे। सेमिनार डॉक्टर लोकांचाच होता, उलट डॉक्टरांनीसुद्धा मग आपल्यातर्फे आमचं महानगरपालिकेतर्फे आवाहन असेल डॉक्टरांनीसुद्धा आणि इतर सर्व जबाबदार व्यक्तींनी स्वतःची जबाबदारी ओळखून यामध्ये जबाबदारीने वागणं आवश्यक आहे। कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर जसं वारंवार हात सॅनिटायझरने धुणे, नियमितपणे मास्कचा वापर करणे आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करणे हे आवश्यक आहे। त्याचबरोबर जे गर्दीचे ठिकाणं आहेत जसे लग्न समारंभ, लॉन्स, या ठिकाणी प्रत्येकाने काळजी घेऊन कमीत कमी आयोजकांनीसुद्धा कमीत कमी गर्दी होईल, जेवढी परवानगी दिलेली आहे तेवढ्याच व्यक्ती उपस्थित राहतील
याबाबत खबरदारी घ्यावी, अन्यथा त्यांच्या विरुद्धही फौजदारी, जे आयोजक आणि लॉन्स आणि हॉटेल किंवा हॉल्सचे मालक आहेत यांच्या विरुद्धही फौजदारी कारवाई होऊ शकते। याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधगुरू चॅनल सबस्क्राइब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।